आला उधर आया आसा भी बनाया। फिर पूरनो क्या करते आके सूर्य पूर्वेला का उगो तो पश्चिमेला उगो तर का विल हर देवा आम काय होईल। हा तुझे प्रश्न पडायचे बंद होतील आणि अजून काय होईल माहितीये का तू हट्ट करणं बंद करशील आणि हा समजा जग आहे ना यास उलटाच सुलट होऊन जाईल काय विचारतो पंजाब सुलट आहे ने कोणी ठरवलं आता ते कोणी ठरवलं हे बाबा ते मला नाही माहित तू एक काम कर तू हे समजणं दादांना विचार नाहीतर तुमच्या साळ्यात जाऊन विचार घ्या रे पोरांनो दूध पिऊन घ्या साळ्याला जायची येळ होईल ना आता जाग पिशवी घेऊन ये शाळेची त्यांची होय आत्ते हा मला सांग हे दूध सफेद असत का गाय सफेद असते का नाही म्हणजे गाय काळी असती मग दूध पण काळं असतं देवा माझ्या देवाला जसं साक्षे नमस्कार घालती तसं साक्षे नमस्कार घालते तुम्हाला गाल ते रे बाबा घे काय चाललंय सकाळी सकाळी आत्या आणि भाचेच दादा तुझे पोरग लई प्रश्न विचारतय बघ अगं मग चांगलंय की वाईट काय त्यात नाही काहीच वाईट नाही आत्ता उमजल तुला विवा तुझे प्रश्न तुझ्या दादाला विचार आणि तुझ्या आईला सांगितलं ना ती माझी आई नाहीये युवा इकडे ये इकडे ये ऐक आता मी काय सांगतोय ते नीट कान देऊन ऐकायचं आणि ध्यानात ठेवायचं काय काल जी माझ्या बरोबर आली ना ती तुझी आई आहे पण बस माझी आई आहे बरोबर ना पण भय आता आपल्यात नाहीये ती आपल्याला सोडून देवाकडे गेली आणि अरे तुझ्या बहिणीनेच पाठवले या नव्या आईला मग तू तिच्याशी असंच बोलणार चला 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 चल जा जेवा धर आनंदा धर उशीर होते साळ्याला वाह आज कशी छान तयारी करून घेतली अक्का आणि आत्तेने वा आता तू शहाणा झालास अय्या वानरसेनेची तयारी झाली वाटत मला जरा उशीरच झाला उठायला आमची वानरसेना नाहीये आम्ही शहाणी मुलं आहोत प्रवासाचा शिणो पाय बी लई दुखतात जागा बी नवीन आहे ना डोळ्याला डोळा नाही लागला पण वंस तुम्ही काळजी करू नका हा उद्यापासून मी लवकर उठून सगळं करीन पोरांचं आणि घराचं बरं का काय हरकत नाही वहिनी पहिला दिस आहे ना आज तू याच आज घरातलं करा सावरायचं बघून घे उद्यापासून तर तुलाच करायचंय आणि काही वाटलं तर आम्ही हवतच जातो आत्ते जातो दादा विवार कितींदा सांगितले तुला जातो नाही येतो म्हणा येतो आत्ते अरे आईच्या पाया पड अजून त्यांना विश्वास नाही माझा तस नाही बहिणी
नवी माणसं पाहिली की पोरं बुजतात ना त्यातली गत आहे. हळूहळू जमल गटते काय रे दादा. हो तू नको काळजी करूस तिचा, तू तुझ्या सवडीने आवरून घे. वहिनी चला घराशी वळीत करून देते चल. ही सारी दादाची कमाई आहे बरं, त्याच्या लिखापडीचं बहीण असं रचून ठेवलंय. यात महिन्याचा सारा हिशेब, घराच्या कामाचं कागदपत्र सारं ह्याच्यातच आहे. लग्न झाल्यावर बहीण दादाचे सारे गुण हेरले, त्याला टापटी पण आवडतो ना म्हणून असं ठेवलं. बर ये बाईची लुगडी आहे, फार हौस मौज काय जमली नाही तिला. आम्ही मऊलं होतो ना तेव्हा घेतल्या होत्या. भारी ते तेवढी ठेवू म्हणलं आणि जुनेरी आहेत ना यांच्या गोधड्या करून टाक. कामी येते आहे हाय की नाही आण. ह्याच्यात काय आहे ये बस. बैसे दागिने हैं हर कधी घालाया नाही मिळाले तिला. नशिबी कष्ट जास्त, बर घर दादाचं पेन्शन पुरायचं नाही, महिन्याच्या अखेरीला तर हाता तोंडाशी गाठ पडायची. पण कधी किरकिर नाही केली तिनं. पोरांवर तर लई जीव, भिवावर तर सगळ्यात जास्त. मला बी कधी अंतर दिलं नाही बघ, नणन भाऊजाई नाहीच, जणू बहिणीच आम्ही. दादाला टापटीप आवडत म्हणून घर कसं लख ठेवलं होत. ह्यांच्याकडनं ऐकलं त्यांच्याबद्दल, झालं गेलं गंगेला मिळालं. आता माणूस गेलं की माणसा बरोबर सार संपत. आणि माग राहत ती हे आठवणी, वस्तू, कपडे आणि दागिने. यातले मोजके दागिने बहिणीने पोरींसाठी ठेवले, म्हणजे त्यांच्या लग्नात त्यांना स्त्रीधन म्हणून द्यायला. पोरींच्या लग्नाची गडबड कुठं आहे इतक्या हाय काय. नाही म्हणजे तशी गडबड नाही. मग तवर राहू दे की माझ्याकडं, येळ आली की बघू काय करायचं. चालल ना. चालल की. चला पसारा आवडत नाही ना सुभेदारांना, माझं बी तसंच आहे. चला आवरून घेते मी. बर मी येते मग. वंसा तुळसाला पाठवता का जरा मदतीला. पाठवते. आनंदा बसू का रे इथंच, घरी नको जायला लागेल. बसूया इथं, पण तुला घरी का नाही जायचं. घरची नई बाई आली ना ते मला नाही आवडत. आपली बाई किती भली होती तिचीच आठवण येते सारखी. आनंदा आज काय गंमत झाली माहिती का तुला वर्गात, आज गुरुजी माझ्यावर खूप खुश होते मी उत्तर बरोबर दिली म्हणून. त्यात काय नवीन आहे, ते तर आता रोजच झाले. आज गुरुजीने दुसऱ्या वर्गाला विचारलेले प्रश्नाची उत्तर पण मीच दिली. मग गुरुजी मला काय म्हणले माहितीये का,
काय? अरे बेवा, आपलं काम आपण करावं, दुसऱ्याचं काम आपण केलं मग दुसरा काय करतील? सगळे असतात मला, या खेपीत पण असले, या खेपीत मी पण असलो। आनंदा काय झालं रे तुला? काय नाही, मला आठवलं, मला भी तुला हेच सांगायचं होतं, फक्त एकड़ा येळी अण्णाबी आई बद्दल। काय मला आठवत नाहीये? भिवा, काल तू आई समोर किती तमाशा केलास, तिला तिच्या गळ्यातील माळ बी काढायला लावलीस, कोणाचंच ऐकलं नाही, समजा घर डोक्यावर घेतलं। भिवा, हे समजा झाल्यावर मागच्या अंगणात मी तुला हेच सांगायला बोलत होतो की आई आताच आपल्या घरात आली, तिला थोडा येळ दे, सारखा राग करून कसं काय बरं चालेल? भिवा, तू तुझं काम कर आणि तिला तिचं काम करू दे। आठवलं का? वय आठवलं, पण तिथे याचा का संबंध? मी तिच्यावर चिडलो कारण की तिने बैची माळ घातलेली, मला नाही आवडत। भिवा, सकाळी मला भी तिचा लय राग आला होता, पण मी गप्प बसलो। भिवा, तुला समजणार नाही, दादानी तिच्या संगत लगीन काहीतरी विचार करूनच केला असेल ना, पण आता यापुढे तीच आपली आई असेल आणि आपल्याला एकत्र राहायचं असेल ना, तर आपल्याला समज जुळून घ्यावं लागेल। भिवा, असं सारखं राग राग करून कसं काय बरं चालेल? पण आनंदा, तरी सुद्धा तिने बैची दागिने नाही घालायचं, बैचं काहीच नाही घालायचं, मला नाही आवडणार। भिवा, अरे शांत हो, भीमाबाई गेल्यापासून कोणी हात लावलेला दिसत नाही, हा त्यांचा हात लागला तो शेवटचाच वाटतो, बाई ग किती ही धूळ। नाही तस नाही, पण दोन दोन पोरांचं करता, स्वयंपाक पाणी, घराची आवरासावर, येळच कुठे मिळतोय? आनंदान भिवा शाळेत ना आले का मग राहिलच? अक्के मी आलो, आत्ती मला भूक लागलीये। नुसतं लाडावून ठेवलाय ह्याला, सुभेदारांची शिस्त जरा बी पोरात नाही। नाही नाही तस नाही, आम्ही राग भरतोय की त्याला, पण तो हायच इतका गोड की रागवावसच वाटत नाही बघा। आले का भीमराव? आणि आंबेडकर गुरुजींनी आज काय शिकवलं? कसे झाले आजचे तास? छान। नुसते छान, अरे काय काय झालं? अंक गणित आणि 9 पर्यंत पाढे म्हणून घेतले। अरे वा, तुझी तर एकदम घुडदौड सुरू झाली। काय रे, 9 चा पाढा येतो का तुला म्हणता? हो। देवा, तू मला सांग 9 × 8 किती? 72। वा शाबास, पाहिलंस का जिजा तुझा द्वाड मुलगा कसे घडा घडा आता पाढे म्हणायला लागलाय? याच्या याच हुशारीवर खुश होऊन त्याच्या गुरुजींनी त्यांचं आडनाव याला दिलं, आंबेडकर। आता आलं का लक्षात का सगळ्यांचा तो लाडका येते? हो हो, गुणाचा आहे आमचा भिवा, हे वंशांच्या तोंडून दिवसभर ऐकतेच आहे, आता कळलं। पण यो आमच्याशी 2 शब्द बोललता वा ना? काय रे भिवा, ये आमच्या जवळ, मुका दे आम्हाला। तू माझी आई नाहीयेस। अशी लाड माझे पाय करायची, मला माझे पाय पाहिजे, तू नाही। तुळसा, त्याला आत घेऊन जा आणि जेवायला वाढ, आणि तुम्ही घ्या वाढ, मी आलोच। मी किती बी काय बी केलं ना, तरी ह्यो काय मला आपलं मानणार नाही, ह्यो काय बैला इसरणार नाही, म्या कधी बैची जागा घेऊ शकणार नाही। अन ह्योच नाही सुभेदार, तुळसा, मंजुळा, आनंदा सारेच माझ्याशी तोडून वागते, मी सदा ना कदा परकीच राहणार बघा या घरात। असं नको म्हणूस ग,
मुलं चांगली आहेत माझी, थोडा वेळ लागेल पण रुळतील. आणि तुझं आणि त्यांचं एकदा का जुळलं ना की तुलाच बयाच्या जागी मानतील. देव जाणे तो दिवस कधी येणार आहे, पण मला काय इथं सुख मिळेल असं वाटत नाही सुभेदार. अरे खा की रे चटचट, खात का नाही, भूक नाही लागली बाय? आत मध्ये बसून खाय म्हटलं तर बाहेर येऊन बसला. आत्ते लहानपणी कशी भरवायची बाय, तस भरव. आता फिरून लहान झाला का रे तू? हा आता अशा लईच लाड करून घ्यायला लागला. घे. अरे कुठं चाललं रे भिवा? भिवा तू बघितलं का झाडा कोण आलाय? तो तिकडं समोर बसलाय. काऊ आलाय, काऊ त्याचा घास आहे हो. काऊ विचारत होता भिवा का नाही येत खेळाया माझ्या संग. हा वय रे काऊ. आणि भिवा तुला ठाव आहे का ती गाय आहे ना, गाय तिकडं आहे बघ ती. हा ती विचारत होती की माझ्या नावाचा घास कधी खाणार माझा भिवा. और खार ती आपल्याला दूध देते का नाही ती तिकडनं बघती, माहितीये का तुला? अस खाल्ला बर तुझ्या नावाचा घास. हा छान आहे माझा भिवा. आणि भिवा आता हायो एक घास येतोय, तो कुणाचा? जो येत नाही घास आला बर का, लपून लपून येतोय असा घास. आणि हा घास कुणाचा? भयचा. भयचा. आणि हा घास बघतोय भिवा कुठ गेला कुठ गेला. आत्ते मला गोष्ट ऐकायची आहे. आता तू तर बोलला भरीव म्हणून भरवती, गोष्टीचं काय काढलं रे नवा? आत्ते मी कधी हट्ट केलाय का तुझ्या जवळ? हट्ट नाही करत वय तू. भिवा तुझ्या इतका हट्ट घरात कुणीच नाही करत, ठावे का तुला? आनंदाना भी केला नाही, मंजुळीने भी केला नाही, आणि तुझ्या अक्कीने भी केला नाही. घरात तूच एकटा असा आहेस तर तुझ्या मनासारखं झाल्या खेरीज कुणाचं काही ऐकत नाही. कारण मी लाडच आहे ना, मग करू दे की हट्ट. आत्ते सांग की गोष्ट ऐकी नाही लाडाचा. आत्ते तूच म्हणतेस ना कुणाचा आहे भिवा माझा, लाड करतेस ना ग माझा? त्याचीच तर भीती वाटती भिवा, मी तुझी लई लाड करती कारण तू हायस तसा. हे बस भिवा मी तुझे लाड करते, तुझी बाजू घेते म्हणून भिवा बिघडला असं कोणी काय बोल लावले म्हणजे? कोणी बोल लावलं तुला मला सांग, कोणी बोल लावलं तुला? आला उद्धाराया.